नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात झालेली आहे. सकाळी मी थोडंसं फिरून आले आणि फिरायला जाण्याच्या अगोदर तो एक ग्लास गरम पाणी पिलेलं होतं आणि फिरून आल्यानंतर इतकं छान वाटतं ना. जाते वेळेस कंटाळा येतो पण आल्यानंतर खूप छान वाटतं. आणि मग तिथून आल्यानंतर मी चहा वगैरे घेतला आणि लगेचच अभयचा डब्बा द्यायचा होता, त्याला नाश्ता करून पण जायचं होतं. त्याच्यासाठी मी आज इडली बनवणार आहे, तर पटकन इडलीच्या तयारीला मी लागलेली आहे. अगोदर मी इथं अगोदर डाळ लावून घेणार आहे सांबरसाठी. तर इथं कुकरमध्ये मी डाळ टाकलेली आहे धुवून गरम पाण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे शेवग्याची शेंग चिरून, गाजर आणि टोमॅटो, कांदा आणि मोठं मोठं मी असं चिरून टाकलेलं आहे. आणि त्याबरोबरच माझ्याकडे भोपळा पण होता म्हणून मी त्या दिवशी चिरून भोपळा पण टाकलेला आहे, जे की आपला गोल असतो ना केशरी कलरचा, तो आंध्राच्या सांबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा टाकलेला, तर ते पण मी इथं टाकलेला आहे. जास्त नाही, थोडासा. आणि शिजतेवेळेस टाकलं ना की त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव होतो. एरवी आपण तसं उकडलं किंवा भाजी केली तर मुलं खात नाहीत, पण असं सांबरमध्ये जर टाकलं ना तर त्याच्यामध्ये त्यांना समजतही नाही आपण टाकलेलं आहे म्हणून. आणि त्याची चव तर खूप छान लागते. आता हे थोडंसं कट करून मोठे मोठे मी त्याच्यामध्ये डाळीमध्येच शिजतेवेळेस टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि सांबर मसाला. तर असं डाळ शिजतेवेळेस थोडासा सांबर मसाला टाकला ना तर खूप छान लागतो. तर ते सगळं सर्व काही टाकून मी इकडे कुकरला टोपण लावलेलं आहे आणि आता तयारी करत आहे चटणीची. मी चटणी इडलीसोबत खाण्यासाठी करते, कच्चे शेंगदाणे घेते, त्याबरोबरच हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे जिरे टाकते त्याच्यामध्ये आणि थोडंसं डाळव आणि खोबरं. तर हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेते आणि बस चटणी आता झालेलीच आहे आपली तयार. तर आता इकडे तोपर्यंत सांबर पण शिट्ट्या झालेल्या होत्या डाळीच्या, मग मी ते काढून घेतलं कुकर. आणि इडली पाहू शकता मी इडली पण लावलेली आहे. तर इडली आपण नेहमी जसं ज्याप्रमाणे लावतो त्याचप्रमाणे अगोदर भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण इडलीचं जे फर्मेंटेड केलेलं पीठ आहे ते टाकून भांडं लावून घेतलेलं आहे. आणि इथं पाहू शकता माझी चटणी पण झालेली आहे. आणि आता पटकन चटणी आणि सांबरला तडका कसं देते ते पण तुम्ही पहा. तर आता मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल पण टाकून घेत आहे. तर आता आपण अगोदरच सांबरमध्ये तर सर्व काही टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली, जिरे टाकले थोडेसे आणि मस्त असा कढीपत्ता टाकलेला आहे, कारण नारळाच्या चटणीला किंवा इडलीच्या चटणीमध्ये कढीपत्ता इतका छान लागतो ना, खूपच भारी. तर मोहरी, जिरं, कढीपत्ता ही जी फोडणी आहे ती मी त्या चटणीमध्ये टाकून घेतलेली आहे. म्हणजे आता चटणीला पण तडका झालेला आहे. आणि आता त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये आपण आधी टाकलेलं आहे तिथं गॅस बंद करून मी हळद, लाल तिखट आणि आणखीन थोडासा सांबर मसाला टाकून घेतलेला आहे आणि बस आपलं सांबर तयार आहे. तर पाहू शकता एवढंच टाकून घेतलं की मी लगेच ते आपण डाळ जी शिजवून घेतलेली होती ते टाकली. आता ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण कांदा, टमाटर, गाजर, शेवग्याची शेंग, भोपळा सर्व काही टाकलेलं आहे. आणि आता बाकी चटणी, लाल तिखट, मीठ, हळद हे टाकून घेतलं की झालं आपलं सांबर तयार आहे. आणि मला सांबरमध्ये अशी कच्ची कोथिंबीर वरून टाकलेली आवडते म्हणून मी आता कोथिंबीर कट करून घेत आहे आणि आता कोथिंबीर पण टाकणार आहे. तर ज्याला चिंच आवडते ते चिंच टाकू शकतात, मी चिंच टाकत नाही कारण असं थोडंसं पित्त झाल्यासारखं होतं, त्याच्यामुळे मी चिंच टाकत नाही. तर पाहू शकता चटणी मस्त झालेली आहे. आणि आता इकडं सांबर पण बघा कसं छान झालेलं आहे ते. आणि टेस्ट तर पाहू शकता, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे करून बघा, खूपच छान लागेल, अगदी झटपट आणि काही वेळ न लागता घाईच्या वेळेला तयार होणारं आणि सगळं काही त्याच्यामध्ये जीवनसत्व असलेलं सांबर तयार आहे. आणि आपलं सांबर उकळत आहे तोपर्यंत आपली इडलीसुद्धा इकडे झालेली आहे. पाहू शकता छान अशी इडली झालेली आहे. अगदी पटकन अर्धा तासाच्या आत इडली, सांबर, चटणी तयार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. यांना पण दिलेलं आहे, ऑफिसला जायचं होतं, अभयनं खाल्ला आणि तो आता निघालेला आहे. हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.